नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला आज जरा काही वेगळं दिसत असेल, पण मी आता शेतामध्ये आलेले आहे. इथं चिगळ्याची भाजी, चिवीची पण म्हणतात त्याला. मी शेतामध्ये आलेले आहे, भाजी काढून घ्यायला लागले. बघा, हे खुरप्यामध्ये पाटीमध्ये काढून घ्यायला लागले शेतामध्ये. ही भाजी कुठं पण उगवते, म्हणजे याला पाणी जास्त लागत नाही ह्या भाजीला. आता पेरण्या वगैरे झाल्या नाहीत, त्यामुळे शेतामध्येही उगवलेले आहे. मी आता भाजी काढून घेत आहे इथं. हे बघा, इथं भाजी काढत आहे. इथं डोंगर पण खूप छान असं दिसत आहे वातावरण. पाऊस पण सुरू आहे बारीक बारीक इथे. आणि इथं आता भाजी माझी काढून झालेली आहे. आता मी घरात आलेले आहे. आता ही भाजी याला मुळ्या असतात, फक्त याच्या मुळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि निवडायच्या भाजी याच्यात. चला मग तुम्हाला कशी निवडायची ती भाजी दाखवते मी. हे बघा, त्याच्या अशा मुळ्या काढून घ्यायच्यात, फक्त मुळ्या मुळ्या काढायच्यात त्याच्या. हे बघा, अशा त्याच्या मुळ्या काढून घ्यायच्यात. आपले भाजी निवडून झालेले, धुवून आता मी घ्यायला लागले. तीन चार पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे त्याला. इथं बघा, माझी भाजी ही धुवून झालेली आहे तीन चार पाण्यातनं. आता मी ही भाजी चुलीवर करून दाखवणार आहे. याला लागणार साहित्य, डाळ घेतली मटकीची, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घेतले, तेल आणि मीठ घेतलेलं आहे. आता कढई ठेवलेले गरम करायचं चुलीवरती. एक छोटे दोन पळे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. लसूण टाकलं आहे, हिरवी मिरची. हे जरा परतून घ्यायचं लाल होईपर्यंत लसूण जरा. आता कलर बदलला आहे लसणाचा, आपण याच्यात कांदा घालून घेऊया. आता कांदा पण थोडासा कलर बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. आता आपण कलर बदलला आहे कांद्याचा, त्याच्यात भाजी टाकून घ्यायचा आहे. ही भाजी खूप पौष्टिक अशी आहे आपल्या शरीराला खायला. ही रानभाजी आहे जास्त करून, हे सिटीमध्ये नसते, हे शेतामध्ये जास्त असते भाजी खेडेगावातनी. तसेच मी दुसऱ्या पण रेसिपी मी रानभाजीच्या करून दाखवणार आहे, चुलीच्या एक दोन तीन रेसिपी. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी आणि दोन तीन भाज्या मी टाकणार आहे चुलीवरती, करून दाखवणार आहे तुम्हाला. याला तर चांगलं परतून घ्यायचं आहे. याला ह्याच्यात डाळ पण घालून घ्यायची आहे. मटकीची डाळ घातलेली आहे मी ह्याच्यात. त्यात मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे याला चांगलं. ह्या भाजीला चुलीवरच छान होते, कारण भरपूर जाळ पण लागतोय. आणि गॅसवर कसं होतं, याला जास्त पाणी सुटतं आहे. चुलीवर छान असे होते, चविष्ट पण होते चुलीवरती. हे बघा, असं चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा किती छान असं कलर पण दिसायला लागलाय त्याच्या भाजीचा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला खूप छान लागते. तुम्हाला दुसरी भाजी पण लागणार नाही, एवढी खूप चविष्ट लागते ही भाजी. याच्यावर आता आपण वापरून घ्यायचे ताट ठेवून जरा. लगेच वाप निघले का छान शिज. इथं आपली वाप निघून गेलेली आहे. आता शिजलेली भाजी आता आपण सर्व करून घेऊया. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. आपण मी इथं म्हणजे जेवण पण पूर्ण बनवलेलं आहे, भाकरी पण केलेलं आहे चुलीवरती. चला तर मग आपण बघूया आता भाकरी केलेलं बघूया आपण. हे बघा, चुलीवर भाजून घेतली भाकरी. चला मग आपण ताट करूया आता जेवायचं. हे बघा, खरपूस असा पापड आलेली भाकरी झालेली, खूप छान लागत होती चविष्ट अशी. आपण ताट आता सर्व करूया इथं.
इथं मी याच्याबरोबर वाघाट्याची पण भाजी केलेली आहे, याची रेसिपी पण टाकलेली आहे मी, कारण गावाकडे वाघाटे असतात, आम्ही वाघाटे पण काढले होते, त्या दिवशी भाजी पण केली वाघाटेची, परत ती पण रेसिपी बघून घ्या तुम्ही वाघाट्याची।